नमस्कार, आज आपण टेस्टी वांग्याची भाजी कशी बनवायची ती बघत आहोत. त्यासाठी शेंगदाण्याचा कूट वापरलेला नाही आहे, नाही मसाला भाजून तयार केलेली आहे. इथे लसूण पाकळ्या, फ्रेश कोकनट, लाल मिरची आणि कोथिंबीर असं प्रमाण घेतलं आहे. असे साहित्य घेतलं आहे, त्यामध्ये हे काढल्यावर तेल गरम करून फोडणी तयार केली. मोहरी, जिरे अशी खवंग फोडणी तयार झाल्यावर यामध्ये एक कट केलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर देऊया. हे छान भाजून घ्यायचं. ही प्लेट यासाठी ठेवली की जे तेल उडतं फोडणीचं गॅसवर ते उडत नाही, त्यासाठी ही पद्धत, जेणेकरून आपला गॅस पुसायचा वाचे. आता एक कांदा लाल झाल्यावर याच्यामध्ये वांगे घ्यायची. आता वांगे टाकल्यावरही फोडणी उडती, तेव्हाही ही प्लेट ठेवायची, म्हणजे गॅस मस्त स्वच्छ राहतो आपला. आता हा तयार झालेला मसाला त्यामध्ये ॲड करूया. नक्की करून पहा, या पद्धतीने अप्रतिम चव लागते. आता इथं मसाल्यामधून तेल रिलीज होऊ लागलं की त्याच्यामध्ये तिखट टाकायचं, हळद शिवाय गरम मसाला, घरी तयार केलेला, चवीप्रमाणे मीठ. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचं गॅसच्या लो टू मीडियम हीटवर, तेल रिलीज होईपर्यंत. छान असं. आता या ठिकाणी आपलं तेल रिलीज होत आहे मसाल्याला. आता याच्यामध्ये पाणी 250 ml हे मिक्सरला लागलेलं असतं ते पण यामध्ये घेऊयात, आणि थोडंसं वर पाणी. मस्त मस्त कलर आला आहे भाजीला. आता झाकण ठेवून शिजू देऊया. एकदम लो फ्लेमवर शिजवायचं 7 ते 8 मिनिटांपर्यंत. हे पहा, तयार आहे आपली टेस्टी भाजी. अप्रतिम चव लागते. एन्जॉय. भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. थँक्यू.